एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात. मुंबई गोवा महामार्गाची किमान एक लेन पावसाळ्याआधी सुरू करण्याचा प्रयत्न आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. तर दुसरी लेन डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं देखील चव्हाण यांनी सांगितलं आहे. मुंबई गोवा महामार्गाची किमान एक लेन ही पावसाळा सुरू होण्याआधी आम्ही सुरू करू असा प्रयत्न असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. तर दुसरी लेन सुद्धा डिसेंबर पर्यंत पूर्ण करू असा सरकारचा प्रयत्न असल्याचं देखील बांधकाम मंत्र्यांनी म्हटलंय. मुंबई गोवा हायवे सुरू होण्याची प्रतीक्षा अनेक सामान्यांना आहे आणि त्याची किमान महामार्गाची एक लेन आम्ही पावसाळ्याआधी सुरू करू असा प्रयत्न असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी म्हटलंय. तर दुसरी लेन सुद्धा डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं बांधकाम मंत्री चव्हाण यांनी म्हटलंय. सिंगल लेन जी आहे ती मे महिन्यापर्यंत पूर्ण यासाठी म्हटलं की पावसाळ्यामध्ये तो रस्ता पूर्ण खराब होतो, त्यामुळे सिंगल लेननी सुद्धा तो गेला तरी त्याचा फायदा ह्या कोकणवासियांना होईल. आणि जी दुसरी लेन आहे ती दुसरी लेन सुद्धा डिसेंबरच्या अगोदर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सह्याद्रीची उंची म्हणजे 24